धारावी पुनर्विकास प्रकल्प हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट अदानी समूहाला मिळालाय त्यावरून आधीच विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले होते पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागानं काढलेल्या एका नोटिफिकेशनमुळे धारावी पुनर्विकास प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलाय सरकारनं विकास नियंत्रक नियमावलीत काही बदल केलेत यामध्ये धारावी पुनर्विकासातून निर्माण होणारा म्हणजेच ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्समध्ये मध्ये सरकारनं काही बदल केलेत हे बदल नेमके काय आहेत ज्यामुळे अख्खी मुंबई अदानींच्या नियंत्रणाखाली येईल अशी भीती व्यक्त केली जाते यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात अदानींची मक्तेदारी वाढू शकते असेही आरोप का केले जात आहेत इतकंच काय तर मुंबईतील घरांच्या किमती वाढण्याची ही भीती का व्यक्त केली जाते आणि यावरून काँग्रेसनं नेमके काय काय आरोप केलेत हेच या व्हिडिओ समजून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत शिंदेकडे असलेल्या नगरविकास विभागानं सात नोव्हेंबरला धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल एक नोटिफिकेशन काढले या नोटिफिकेशनमध्ये काय म्हटले ते आधी समजून घेऊयात धारावी पुनर्विकासातून निर्माण होणाऱ्या टीडी आर खरेदीची सक्ती इतर बिल्डरांवर करण्यात आली आहे बाजारात दुसरा टीडीआर उपलब्ध असेल तरी धारावीच्या टीडीआरला प्राधान्य द्यावं धारावीतल्या चाळीस टक्के टीडीआर खरेदी करणं हे बिल्डरसाठी बंधनकारक करण्यात आले टीडीआरचा दर हा साधारण रेडी रेकनरच्या तीस ते चाळीस टक्के असतो पण धारावी प्रकल्पातील टीडीआरचा दर ज्या प्लॉटसाठी टीडीआर घ्यायचा आहे त्याच्या रेडी रेकनर दराच्या नव्वद टक्क्यांपर्यंत लोअर परळ मधील प्लॉटची किंमत तीस हजार रुपये स्क्वेअर फूट आहे जर लोअर परळच्या भूखंडाच्या किंमतीच्या नव्वद टक्के धारावी प्रकल्पातील टीडीआर खरेदी करायचा असेल तर हा दर सत्तावीस हजारांच्या घरात जाणार म्हणजेच हा दर आधीच्या दरापेक्षा हो बिल्डरला हा टीडीआर जास्त किमतीत मिळाला तर घराच्या किमती देखील वाढण्याची भीती व्यक्त केली जाते याच मुद्द्यावरून काँग्रेसनं आक्षेप घेतलाय आमदार वर्षा गायकवाड यांनी टेक्निकल बोट ठेवत सरकारला काही त्या म्हणतात धारावीत कुठलाही टीडीआर नाही पण सरकारनं ना नियम बदलून टीडीआर तयार केलाय इतकंच नाही तर बांधकाम व्यावसायिकांना धारावी पुनर्विकास प्रकल्पातला टीडीआर खरेदी करणं बंधनकारक करण्यात आलं या प्रकल्पाच्या टीडीआर साठी कोणत्याही इंडरसेक्शन नाही बिल्डरला देखील प्लॉटच्या किमतीच्या नव्वद टक्के दरांना हा टीडीआर खरेदी करावा लागेल अदानींना हा टीडीआर मुंबई आणि उपनगरातही वापरता येणार आहे त्यामुळे टीडीआर अदानींची मक्तेदारी तयार होईल मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट अदानींच्या नियंत्रणाखाली येईल या टीडीआर मधून अदानींना सर्वाधिक आर्थिक फायदा होईल सरकार अदानींवर इतका मेरबान का आहे असा सवाल वर्षा गायकवाड यांनी आहे तसेच जयराम रमेश यांनीही काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक पत्रक जारी केले यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप केले धारावी पुनर्विकास प्रकल्प मोदींच्या जवळच्या मित्राला देण्यात आला आणि आता मोदी सरकार महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकून विकास नियंत्रण नियमावली बदलायला लावली जेणेकरून मोदींच्या मित्रालाच म्हणजेच अदानींना त्यांचा फायदा होईल असा आरोप काँग्रेसनं केलाय टीडीआरचा मुद्दा चर्चेत येताच धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कडून स्पष्टीकरण देण्यात आलंय धारावी पुनर्विकास प्रकल्पातून टीडी निर्मिती काही जण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत हे दुर्दैवी आहे पण हे सगळं धारावीतल्या लोकांची घरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलं जाते दोन हजार अठरा मध्ये धारावी टीडीआर निर्मितीला परवानगी देण्यात आली होती पण दोन हजार बावीस मध्ये परत त्यात बदल करण्यात आला या दोन्ही घडामोडी अदानींना हा प्रकल्प मिळण्यापूर्वी झाल्यात त्यामुळे या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं म्हणत धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कडून काँग्रेसचे आरोप फेटाळण्यात आले सरकारनं विकास नियंत्रण नियमावलीत केलेल्या बदलामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जाते त्यामुळे भविष्यात तुमच्या खिशाला देखील फटका बसू शकतो सरकारनं केलेले बदल आणि त्यावर काँग्रेसने घेतलेले आक्षेप याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका पहात्रा तक